राज्यातील कृषी पदवीधर युवक शेतकरी यांच्या हक्कासाठी वेळोवेळी लढणारी कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना यांच्या वतीनं सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव ह्या गावात सकाळी 8 वाजता प्रत्येक घरी एक वृक्ष देण्यात आलाय. फक्त वृक्ष लागवडच नाही तर वृक्षारोपण ही देखील काळाची गरज आहे. वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. आज दिल्लीसारख्या शहराच्या प्रदूषणामुळे काय हाल झालेत हे आपण समाचार माध्यमांच्याद्वारे दररोजच पाहतोय. आज दिल्लीच्या लोकांना प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे जीवन जगणं कठीण झालंय. ही अवस्था उद्या पूर्ण भारताची आणि जगाचीही होऊ शकेल. या जागतिक समस्येचं निदान फक्त आणि फक्त वृक्षारोपण हे आहे. वृक्षारोपणामुळे फक्त प्रदूषणाच्या समस्येवर मात करता येते असं नाही, तर वृक्षारोपणामुळे सैरावैरा धावत असणारे ढग झाडांच्या दाबामुळे एका जागी एकवटले जातात आणि त्या भागात भरघोस पर्जन्यवृष्टीही होते. वृक्षारोपणामुळे मृदेचे क्षरण थांबते. वृक्षारोपणामुळे जमिनीखाली पाण्याचा स्तर वाढतो. त्याचबरोबर वृक्षारोपणामुळे पर्यावरण समतोल राहून रानटी प्राण्यांनाही आश्रयस्थान प्राप्त होते. झाडे प्राणवायू सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड अवशोषित करतात. असे कित्येक वृक्षारोपणाचे सामाजिक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर आणि आर्थिक स्तरावर फायदेही आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. तसेच त्या झाडांना जगवण्याची हमी त्या परिवाराकडून घेतली जाते. हा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करूनच पार पडलाय. कार्यक्रम उपक्रमशील होतकरू किरण सोमासे, अविनाश पारखे, हरिचंद निंभोरे, राम शिंदे, प्रवीण सोमासे, योगेश चिकट, अमोल अंभोरे, मनोज अंभोरे, सचिन शितळकर, सुनील अंभोरे, आजिनाथ चिकते यांसह अरुण सुस्ते आदींच्या उपस्थितीत पार पडलाय. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप नन्नावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड व औरंगाबाद जिल्ह्यामधील अशाच पद्धतीनं विविध कार्यक्रम संपन्न झालेत. न्यूज रिपोर्टर लक्ष्मण बदर, आज 24 तास, सिल्लोड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज